थँक्यू पाटील साहेब. आणि तिथे खासदार हेच आमचे महाविकास आघाडीचे सर्व खासदार महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडीची उमेदवार मिळालेली आहे. त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी फॉर्म भरला आहे. भाऊ किती फॉर्म भरले तुम्ही आता? आज एकच भरला. नोव्हेंबर दोन दोन टप्प्यामध्ये अर्ज भरण्याचे कारण दोन टप्पे कारण चर्चा अशी आहे की आजचा मुहूर्त होता वसुबारसेचा, बरोबर मुहूर्त आहे. पक्षामध्ये कुठेतरी बंडाळी पाहायला मिळतीये, त्याबद्दल काय सांगा? पक्षामध्ये कुठेतरी बंडाळी पाहायला मिळतीये? नाही, पक्षात बंडाळी झाली नाही. आपण राजभाऊ फड यांनी अपक्ष उमेदवार दाखल केला तरी काही दिवसांना काढून यायचं पक्ष त्यांना कमी शकेल बोलून. मग याबद्दल पब्लिक मध्ये मेसेज काय जाईल? दोन दोन तीन तीन उमेदवार अर्ज दाखवतात एका पक्षाकडून. त्याबद्दल नाही ना काही त्याचं काही कारण नाही. पक्षांना कुणालाही अधिकृत अर्ज अधिकृत फक्त पक्षाने काल घोषणा केली. पक्ष कुठलं कसं असतं, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब ते तुतारीकर माणसं सगळं महाराष्ट्र त्यांच्याकडे गादर या महाराष्ट्राकडे पवार साहेब ही व्यक्तिमत्वाच्या भोवती संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय आज. आणि प्रत्येकालाच असं वाटतं की मला शरद पवार साहेबांची उमेदवारी मिळाली. तर उमेदवार शेवटी एकच असणार आहे. उमेदवार तर काय सगळ्यांना देता येणार नाही, उमेदवारी एकच देता येणार आहे. त्याच्यामुळे या पक्षामध्ये अतिशय कॅलिबर असलेले बरेच नेते होते किंवा बरेच जण आहेत किंवा ज्याच्यात कॅपॅसिटी आहे, जे विधानसभा लढू शकतात, असे काही इच्छुक उमेदवार असतात. प्रत्येकाला मागणं काही गैर नाही, त्यांनी मागितलं काही चुकीचं केलं असं म्हणणार नाही मी. प्रत्येकाला मागायचा अधिकार आहे, मागितलंही पाहिजे. तुम्ही उमेदवारीसाठीच म्हणजे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला? मी महाविकास आघाडीचा आहे. मी गेल्या म्हणजे तसं बघितलं तुम्हाला बीड जिल्ह्याचा शिक्षण सभापती म्हणून 2017 पासून या मतदारसंघामध्ये मी गाव टू गाव माझा संबंध आहे. सर्वसामान्य माणसांसोबत माझी नाळ जुटलेली आहे. मी आज नाही, मी प्रत्येक मी तसं तुम्ही पाहिलं असं तर मी 30 वर्षापूर्वी या मतदारसंघात पदाधिकारी म्हणून काम करतो. काय काय विजन आहे आपलं विधानसभा मतदारसंघासाठी? सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने राहता आलं पाहिजे, आनंदाने राहता आलं पाहिजे. या परळी शहरामध्ये कुणावरही खोटा गुन्हा होणार नाही याची खबरदारी आम्ही 100% घेऊ. उद्याच्या काळामध्ये ही जी अराजकतेचं राज्य ही या ठिकाणी आम्ही थांबू. कायद्याचं राज्य परळीमध्ये आलं पाहिजे आणि परळीचं जे गेलेलं वैभव आहे गतवैभव पुन्हा परळीला प्राप्त झालं पाहिजे. आणि परळीत म्हणजे कुणाचीही एजन्सी इसकाडून घेतली जाणार नाही. इथल्या व्यापाऱ्याला सपोर्ट केला जाईल, व्यापाराला भयमुक्त वातावरण या परळीमध्ये करून ही पुन्हा शिक्षणाचा माहेरघर म्हणून परळीकर जसं पहिलं शिक्षणाचं माहेरघर होतं वैद्यनाथ कॉलेज वगैरे तुमच्या माहित सांगतो. जेव्हा जेव्हा परवा त्या ठिकाणी यात्रा निघाली, यात्रेच्या दिवशी त्या दिवशी एका मुलाला मारलं, अजय देशमुखला मारलं, तर आम्हीच रस्ता रोक करून आंदोलन केलं. दुसरं कोणी आज मग देशमुख होते म्हणून देशमुखांसाठी गेले का पुढे? देशमुख म्हणून नाही, राय साहेब देशमुख म्हणून काही करत नाही. मी सर्व मी संजय गांधी निराधारचा चेअरमन, जेव्हा परळी तालुका आणि अंबाजोग तालुका एकत्र होता तेव्हाच मी संजय गांधी निराधारचा चेअरमन होता. त्यावेळेस मी आठवत आरोप ज्याला झाला तिथे झाला. राय साहेब देशमुखचं शपथपत्र कुठेही नाही. आम्ही सर्व धर्म समभाव मानणारी माणसं आहेत, सर्व जाती धर्मावरून आणणारा माणूस आहे. मी लहानपणामधून राजकारण करतो. 1991 ला मी मराठवाडा विद्यापीठाचा चेअरमन होतो विक्रम काळेला पाडून. लेकिन आजचा लीडर वाटतो का तुम्हाला? 1991 ला मी मराठवाडा विद्यापीठाचा चेअरमन, ज्यावेळेस वसंतराव काळे साहेब आमदार होते, विद्यापीठावर त्याचं वर्चस्व होतं. मी सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे. मी लोकांमध्ये राजकारण करतो, लोकांमध्ये राहतो आणि सर्वसामान्य माणसावर माझी नाळ आहे म्हणून लोक मला निवडून देतात. देशमुख साहेब आज 28 तारीख आहे, 20 ला मतदान आहे आणि आणखी तुम्हाला पूर्ण परळीचा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढायचा आहे, त्याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत मी परळी विधानसभा मतदारसंघात 25, 30, 40 वेळेस गेलो असं गाव गाव. प्रत्येक वेळोवेळी जातो, प्रत्येक गावागावात माझी बैठक आहे.